अटॅचमेंट ऑफ सॉरी रूल 44 अटॅचमेंट ऑफ ऍग्रीकल्चर प्रोड्यूस. आता येऊया ऍग्रीकल्चर प्रोड्यूस जे असतात कसे अटॅच करायचे. समजा शेतातलं पीक आहे, ठीक आहे, एका पर्सननी एका शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज काढलं होतं. बँकेचं कर्ज काढल्यानंतर आता बँक आणि प्रॉपर्टी अटॅच करायला, ठीक आहे, प्रॉपर्टी अटॅच करायची गरज नाही बँकेला, ठीक आहे. एका वर्षाचं पीक अटॅच केलं, चण्याचे रोपं लावलेले आहे शेतात. आता 2 ते 3 महिन्यानंतर त्यातले चणे निघणार आहे, ठीक आहे की नाही, चणे निघणार आहे आणि त्या चण्याच्या पैशातून बँकेचं कर्ज फिटू शकतं. तर काय करेल बँक, ते बोर्ड लावेल की ही प्रॉपर्टी आम्ही अटॅच केलेली आहे, कोणती, चण्याचे जे काही रोपे आहे, ठीक आहे. अशा प्रकारे ही अटॅचमेंट होऊ शकते. मग आता चणे काढून जर एखादा ढीग बनवून ठेवला असेल शेतकऱ्यांनी घरात, तर त्याच्यावरही सील मारून जाऊ शकतो. तर कुठलीही प्रॉपर्टी अशी शेतकऱ्याची तुम्ही अटॅच करू शकता. वेर द प्रॉपर्टी टू बी अटॅच इज ऍग्रीकल्चर प्रोड्यूस द अटॅचमेंट शॅल बी मेड बाय अफिक्सिंग अ कॉपी ऑफ द वॉरंट ऑफ अटॅचमेंट. कॉपी ऑफ वॉरंट ऑफ अटॅचमेंट म्हणजे काय, त्या पिकावर लेबल लावून झाले की ही प्रॉपर्टी आम्ही अटॅच केली, आता याला कोणी विकायचं नाही, परचेस करायचं नाही, काय नाही. आणि शेतकरी शेतामध्ये काय राहील का, लेबर नाही राहणार, तर बोर्ड टाकून जाऊ शकतात की या शेतातले जे चण्याचे रोपटे आहेत त्याने अटॅच केले आहे. सेक्शन मध्ये आपण पाहिलं होतं ऍग्रीकल्चर प्रोड्यूस जे आहे ते आपण अटॅच करू शकत नाही. कोणी सांगितलं ऍग्रीकल्चर प्रोड्यूस कोणते अटॅच करू शकत नाही आपण, जे हार्वेस्टिंगला लागतात ते सोडूनच करावं, ते सोडू, ठीक आहे. अटॅचमेंट ऑफ ऍग्रीकल्चर प्रोड्यूस वेअर द प्रॉपर्टी टू बी अटॅच झालं ना, वेअर सच अ प्रोड्यूस इज ग्रोविंग क्रॉप्स. आता ग्रोविंग क्रॉप्स म्हणजे काय, मी जसं चण्याचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, ऑन द लँड ऑन विच सच अ क्रॉप हॅज ग्रोन, जिथे ग्रो होतीये तिथे क्रॉप, तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, अटॅच करायचे, म्हणजे काय बोर्ड लावायचं आहे की ही प्रॉपर्टी आम्ही अटॅच केलेली आहे, ठीक आहे, कळलं का. वेअर सच प्रोड्यूस हॅज बीन कट ऑर गॅदर्ड ऑन द थ्रेशिंग फ्लोर ऑर प्लेस फॉर ट्रेडिंग आउट ग्रेन ऑन ऑर द लाईफ ऑर फोडर स्टॅक ऑन ऑर इन विच इट इज डिपॉझिटेड. जिथे तुम्ही कट करून ठेवलाय, गॅदर्ड करून ठेवलेलं आहे एखाद्या फ्लोअरवर, जे चणे आता ऑलरेडी चण्याच्या झाडाला न करता चणे निघाले होते, चणे शेतकऱ्यांनी एका फ्लोअरवर असे ढीग मारून ठेवला आहे, तिथे जाऊन तुम्ही त्याला अटॅच करू शकता, ठीक आहे. स्टॉक डायरेक्टली स्टॉकला जाऊन अटॅच करू शकता जिथे त्यांनी डिपॉझिट केलेले आहे. अँड अनदर कॉपी ऑन द आउटर डोर ऑर ऑन सम अदर कॉन्स्पिशियस पार्ट ऑफ द हाऊस इन विच द जजमेंट डेटा ऑर्डिनरी रिसाइड्स ऑर विथ द लीव ऑफ द कोर्ट ऑन द आउटर डोर ऑर ऑन सम अदर कॉन्स्पिशियस पार्ट ऑफ द हाऊस इन विच ही कॅरीज अ बिझनेस ऑर पर्सनली वर्क फॉर गेन ऑर इन विच ही नोज टू हॅव लास्ट डिसाइड ऑफ कॅरीज ऑर बिझनेस ऑर पर्सनली वर्क फॉर गेन अँड प्रोड्यूस शॅल देअर अपॉन बी डीम्ड टू हॅव पास्ड इन टू द पोझिशन ऑफ द कोर्ट. मग आता इथे तर ढिगावर तर तुम्ही लावून ठेवता, शेतात तुम्ही लावून ठेवताय, अजून तिथं जो शेतकरी असो किंवा कोणी तिथे राहत असेल तर त्याच्या आउटर डोरवर, तिथे घरात माल असेल तर आउटर डोरवर जाऊन तुम्ही अटॅचमेंटची कॉपी लावू शकता की यांचा एवढा एवढा जो माल आहे शेतीचा तो आम्ही अटॅच केलेला आहे. मग तो जर मिळत नसेल तुम्हाला शेतकरी, तर जो आधी रिसाइड होता जिथे राहत होता तिथेही जाऊन लावू शकता, किंवा जिथे माल पडलेला आहे, जिथे वर्क करत होता काही त्याचं शेतकऱ्याचं फार्म हाऊस आहे, कुठेही जाऊन तुम्ही अशा अटॅचमेंटचा वॉरंट तुम्ही तिथे लावू शकता. ते हे आहे ऍग्रीकल्चर प्रोड्यूसची अटॅचमेंट. सेक्शन 45 प्रोव्हिजन ऍज टू द ऍग्रीकल्चर प्रोड्यूस अंडर अटॅचमेंट. आता प्रोव्हिजन ऍज टू ऍग्रीकल्चर प्रोड्यूस अंडर अटॅचमेंट, आता बघू हे काय आहे, हे आता सगळं डीपली दिलेलं आहे की कसं अटॅच करायचं काय वगैरे. वेअर ऍग्रीकल्चर प्रोड्यूस इज अटॅच द कोर्ट शॅल मेक अन अरेंजमेंट फॉर द कस्टडी देअर ऑफ ऍज इट मे डीम सफिशियंट अँड फॉर द पर्पज ऑफ एनेबलिंग द कोर्ट टू मेक सच अरेंजमेंट एव्हरी ऍप्लिकेशन फॉर द अटॅचमेंट ऑफ द ग्रोईंग क्रॉप शॅल स्पेस बाय द टाइम ऍट विच इट इज लाईकली टू बी फिट टू बी कट ऑर गॅदर. आता ऍग्रीकल्चर जे प्रोड्यूस आहे ते अटॅच केलेलं आहे, तर तिला कुठे ठेवायचं, कोर्ट कसं, हे सगळं कोर्टाला अरेंज करायचं आहे, ठीक आहे की नाही. गेले एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच्याने पकलेच नाही झाडाचे आणि डायरेक्टली तोडून अटॅच करू शकतात का, नाही, कारण त्याच्यात शेतकऱ्याचंही नुकसान होतं. त्यामुळे ते कसं अरेंजमेंट करायचं हे कोर्टाने पाहायचं आहे, कधी कट करायचं, कधी क्रॉप करायचं, त्याला कुठे स्टोअर करून ठेवायचं, हे सगळं कोर्टाचं काम आहे. Subject to such a condition as may be imposed by the court in the behalf, either in the order attachment or in the subsequent order, the judgment data may tend, cut, gather, the store, the produce and do any other act necessary for maturing or preserving it. आता जजमेंट डेटालाही हे कोर्ट ऑर्डर देऊ शकता, कंडिशन देऊ शकता की तुम्ही प्रोड्यूस करा, टेन अँड कट अँड गॅदर करून ठेवा, अँड इफ द जजमेंट डेटा फेल्स टू डू
all or any of such act the decree holder may with the permission of the court and subject to the like condition do all or any of them either by himself or by any person appointed by him in his behalf and the cost incurred by the decree holder shall be recoverable from the judgment debtor as if they were included in a former informed part of the decree. जर कोर्टाने कंडिशन्स ह्या सगळ्या अप्लाय केल्या होत्या जजमेंट डेटावर की तुमचे चने झाल्यानंतर तुमचे चने तर अटॅच केलेले आहे ठीक आहे की नाही, तुम्ही झाल्यानंतर त्याला काढून मशीन मधून एका स्टोरेज मध्ये टाकून ठेवा आम्ही येऊन ते घेऊन जाऊ. अशा जर कंडिशन जजमेंटला अशा जर जजमेंट डेटाला ऑर्डर केली असेल जजमेंट डेटाला करावं लागणार आहे. ते जजमेंट डेटा जर ऑबे करत नसेल जजमेंट डेटा फेल्स होत असेल तर डिक्री होल्डर विथ द परमिशन ऑफ ते सगळं करू शकतं म्हणजे त्याचे चने काढू शकतं शेतातनं विकू शकतं वॉटर जे काय करू शकतं ते आणि डिग्री होल्डर परत याचा खर्च जजमेंट डेटर करून घेऊ शकतो. सॉरी बघा आता काय म्हणतात एग्रीकल्चर प्रोड्यूस अटॅच केलेले ग्रोविंग क्रॉप आहे शॉल नॉट बी डीम टू हॅव सीज टू बी अंडर अटॅचमेंट ऑर रिक्वायर री अटॅचमेंट मेरिली बिकॉज इट हॅज बीन सेवर्ड फ्रॉम द सॉइल. जोपर्यंत सॉइल पासून सेवर्ड होणार नाही त्याला काय म्हणण्यात येणार नाही स्टील इन द कोर्ट पोझिशन म्हणण्यात येईल त्याला. म्हणजे याला काय म्हणतात जेव्हा शेतामध्ये पीक टाकलेलं होतं चण्याचे झाड तुमचे लागलेले होते तेव्हा तुम्ही बोर्ड लावून ठेवलं होतं जोपर्यंत तुम्ही त्याला सेवर्ड करणार नाही सेपरेट करून विकणार नाही तोपर्यंत आता तुम्ही त्याच्यात उपटून मग काय म्हणजे शेतकरी याने हे अटॅच केलेलं ना मी काय करतो उपटतो आणि दुसरं पीक टाकतो असं होईल का नाही होणार. तर जोपर्यंत सेवर्ड होणार नाही तिथून तोपर्यंत अटॅचमेंट संपली असं म्हणण्यात येणार नाही. मग असंही होऊ नये की तीनच महिन्याची अटॅचमेंट होती पण 15 दिवस अजून चण्याचे झाड वाढलेच नाही बरोबर पकलेच नाही जेणे हो की नाही तर असंही म्हणण्यात येणार नाही. का म्हणण्यात येणार नाही बिकॉज ते नॅचरल थिंग आहे ती जोपर्यंत सेवर्ड फ्रॉम दी अर्थ सॉइल होत नाही तोपर्यंत रिअटॅचमेंट मीन्स रिक्वायर रिअटॅचमेंट मेरली बिकॉज इट हीज सेवर्ड फ्रॉम द सॉइल. रिअटॅचमेंट मीन्स जर 3 महिन्याचा काळ असेल 15 दिवस अजून तुम्हाला रिअटॅचमेंट करायचं काम करत असेल तर तुम्ही त्याला करू शकता ठीक आहे. आता बघा 3 महिन्यापैकी ठीक आहे की नाही आता 3 महिन्याचं जसं मी ते ऑर्डर दिलं होतं 3 महिन्याच्या आधी किंवा 3 महिन्याच्या आधी जेव्हा इथं ती पकत असेल आणि त्यांना वाटत असेल की फिट आहे कट करण्यासाठी तेव्हा कोर्ट तशा ऑर्डर. आता अटॅचमेंट ऑफ डेट शेअर एवढं संपू टाकू अँड अदर प्रॉपर्टी नॉट इन द पोजिशन ऑफ जजमेंट डेटर. आपण पहिले पाहिलं होतं की पोजिशनच्या जजमेंट डेटरच्या जी पोजिशन मध्ये आहे ती प्रॉपर्टी अटॅच. आता डेप शेअर अँड प्रॉपर्टी ही पोजिशन मध्ये नाही आहे जजमेंट डेटरचं तेव्हा डेप नॉट सेक्युअर्ड बाय द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मग कुठले असेल विदाऊट चेक चे ठीक आहे की नाही त्याच्या पोझिशन मध्ये नाही आहे. शेअर इन द कॅपिटल ऑफ कॉर्पोरेशन त्याच्या पोझिशन मध्ये नाही आहे. अदर मुव्हेबल प्रॉपर्टी नॉट इन द पोझिशन ऑफ जजमेंट डेटर म्हणजे इथे सांगितले कुठली कुठली अटॅच करू शकतो. डेटर एक्सेप्ट प्रॉपर्टी डिपॉझिटेड इन ऑर इन द कस्टडी ऑफ एनी कोर्ट द अटॅचमेंट शेल बी मेड बाय रिटर्न ऑर्डर प्रोहिबिटेड. मग रिटर्न ऑर्डर द्यावा लागेल तुम्हाला सोपं आहे. इन द केस ऑफ अ डेट द क्रेडिटर फ्रॉम रिकवरिंग द डेट अँड द डेटर फ्रॉम मेकिंग अ पेमेंट देअर ऑफ अंटिल द फर्दर ऑर्डर ऑफ द कोर्ट म्हणजे जसं कोर्ट डायरेक्ट करेल तुम्हाला पे करायला म्हणजे एक जजमेंट डेटर आहे त्याच्यावर काही ऑर्डर्स काढले पण पोझिशन मध्ये तिचा प्रॉपर्टी नाहीच आहे तुम्ही तुम्हाला हातात काही नाही पोझिशन दुसरीकडे तर कोर्ट डायरेक्टली त्यांना ऑर्डर करू शकतो की या आणि पे करा हे सगळ्या गोष्टी. इन द केस ऑफ द शेअर द पर्सन इन हुज नेम द शेअर मे बी स्टँडिंग फ्रॉम द ट्रान्सफरिंग द सेम ऑर रिसिव्हिंग एनी डिव्हिडंड देअर आर ट्रान्सफर करू शकत नाही आहे तुम्ही डिव्हिडंड फंड वगैरे आहे मग तुमच्या पोझिशन मध्ये नसेल तर त्याला ऑर्डर जाईल आणि तो काय करणार आहे पर्सन डायरेक्टली पे करणार आहे. इन द केस ऑफ द अदर मुव्हेबल प्रॉपर्टी एक्सेप्ट एज अ पोसेड द पर्सन इन पोझिशन ऑफ द सेम फ्रॉम गिव्हिंग इट ओव्हर द जजमेंट डेटा. जे पोझिशन मध्ये आहे जजमेंट डेटाच्या मुव्हेबल प्रॉपर्टी जजमेंट डेटाच्या पोझिशन मध्ये नाही आहे तर ती सुद्धा तुम्हाला ज्याच्या पोझिशन मध्ये आहे त्याला नोटीस पाठवा लागतं. पुढे काय म्हटलं आहे अ कॉपी ऑफ सच ऑर्डर शॅल बी अफिक्स ऑन द सेम कॉन्स्टिट्युशनल स्पॉट ऑफ द कोर्ट हाऊस. मग अशा प्रकारची कॉपी कॉन्स्टिट्युशन कुठे गेली जाईल पहिले तर कोर्टाच्या तिथे दिली जाईल की जजमेंट डेटाच्या पोझिशन मध्ये आहे कोणाच्या पोझिशन मध्ये आहे ते सांगा. अँड अनदर कॉपी शॅल बी सेंड इन द केस ऑफ अ डेट टू द डेटर इन केस ऑफ द शेअर टू प्रॉपर ऑफिसर ऑफ द कॉर्पोरेशन. ज्या जजमेंट डेटरला एक नोटीस पाठवली जाईल त्याच्यानंतर कॉर्पोरेशन असेल तर कॉर्पोरेशनला पाठवली जाईल. जजमेंट डेटर जर म्हणत असेल माझे शेअर कॉर्पोरेशन मध्ये तर तिथे लावले जाईल. And in the case of the other movable property except as a person to the person in the position of the same. G movable property judgment debtor's position madhe nahi hai jacha position madhe